संपूर्ण नाशिक शहराचे लक्ष लागलेल्या जनलक्ष्मी सहकारी बँकेच्या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडाला असून जनलक्ष्मी मध्ये सत्ताधारी समृद्धी पॅनल ने बाजी मारत सत्ता कायम राखली आहे। यावेळी विरोधकांना अल्पमतावर समाधान मानावं लागलं। निकालानंतर विजय उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला। शेड्यूल बँकेचा दर्जा असलेल्या जनलक्ष्मी सहकारी बँकेच्या सर्वसाधारण इतर मागास वर्ग आणि महिला राखीव या तीन गटांसाठी निवडणूक झाली। सोमवारी मतमोजणी होऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय घोषित केला। रवींद्र अमृतकर, आनंद करवा, सम्राट कांबळे, जयंत जानी, भालचंद्र पाटील, महेंद्र बच्छाव, श्रीकांत रहाळकर, जितेंद्र सामंत, सतीश सोनवणे, शालिनी डुबरे, स्वप्ना निंबाळकर, संजय पाटील, शरद गांगुर्डे, उत्तमराव उगले यांनी विजयाचा पताका फडकवला। यावेळी विजयी उमेदवारांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। स्वर्गीय माधवराव बळवंतराव पाटील तथा आप्पासाहेब यांचे चिरंजीव, माननीय श्री भालचंद्र पाटील साहेब यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, बँकिंग या सर्व क्षेत्रामध्ये सर्वांगीण प्रगती साधली आहे आणि आपणचा वारसा अत्यंत समर्थपणे पुढे चालवला आहे। नुकत्याच झालेल्या जनलक्ष्मी बँकेच्या निवडणुकीत त्यांनी स्वतः पॅनलसह घवघवीत यश संपादन केले, त्याबद्दल त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि केवळ आपलं क्षेत्र आता बँकिंग पुरतं न राहता आगामी नाशिक महापालिका, त्यानंतर राज्य सरकार, केंद्र शासन अशा सर्व स्तरात आपल्याला संधी मिळावी, नाशिककरांचा सगळ्यांचा आपल्याला भरभरून पाठिंबा राहील असं मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो। नाशिकमधील अग्रगण्य अशा जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक पार पाडली, त्याचा निकाल काल जाहीर झाला। त्यामध्ये स्वर्गीय माधवराव पाटील यांच्या आशीर्वादाने, तसेच बँकेचे माजी व्हाईस चेअरमन माननीय उत्तमराव कांबळे साहेब, माननीय जयंतीभाई जानी साहेब, माननीय करवा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही समृद्धी पॅनलच्या वतीने सर्व नवनिर्वाचित उमेदवारांनी लढवली। त्यामध्ये सभासद बंधू भगिनी तसेच हितचिंतक कार्यकर्ते यांनी कठोर परिश्रम घेऊन जो आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिले, त्याबद्दल सर्व सभासद बंधू मतदार यांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो। तसेच यापुढील काळात बँकेच्या प्रगतीसाठी आम्ही सर्व नवनिर्वाचित संचालक या भरभराटीसाठी बँकेच्या कटिबद्ध आहोत। धन्यवाद। आताच पार पडलेल्या जनलक्ष्मी सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्व पॅनलला भरघोस मताने मतदारांनी कौल दिला। समृद्धी पॅनलचं गब्बशी निशाणी ही सर्वांच्या घरामध्ये पोचली आणि त्यांच्या पाठोपाठ आत्ता हे त्यांचे चिरंजीव कैलासवासी माधवराव पाटील अप्पा यांचे दोन्ही चिरंजीव या सहकारी बँकेमध्ये भरघोस मताने निवडून आलेले आहेत। आमचा कार्यकर्ता आणि आमचं आधारस्थान असे हे यांचं या ठिकाणी कारकिर्द आहे। यापुढील कार्यास त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि भावी महानगरपालिकेमध्ये त्यांनी नेतृत्व करावं अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो। पुढील वाटचालीस आमच्या सर्व परिवाराकडून व आमच्या सहकार्याकडून त्यांना शुभेच्छा देतो। वृत्तसंकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक।